आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खऱ्या शिवानी आणि मालती आहे हे सुद्धा अरुण आणि सगळ्यांना कळेल. जाऊन देखील तू अरुणला सगळं खरं सांगायला जात होतीस. मी नाही सांगितलं तर मला जिवंत नाही सोडणार असं जानकीच्या आत्म्याने धमकी दिली आहे बाबा, म्हणून मी सांगायला जात होते बाबा. हे तुला आत्म्याने धमकवलं नाहीये तर आत्म्याचं सोंग घेणाऱ्या सीताने धमकवलंय. हे फुटेज बघ म्हणजे तुला कळेल. या पिवळ्या साडी तुला बघून अगदी जानकीताई आल्यासारखं वाटलं. बघ ना सत्यनारायणचं खरं रूप सगळ्यांना कळेल. हाऊस मध्ये असलेल्या त्या खऱ्या शिवानी आणि मालती आहे हे सुद्धा अरुण आणि सगळ्यांना कळेल. शिवानी आईच खऱ्या आहेत हे कसं सिद्ध करायचं ह्याचं टेन्शन आलं होतं. चांगली आयडिया काढली. आता वृंदाच्या तोंडून सगळं खरं काय ते कळेल. खूप थँक्स सीता. तुझ्याकडून खरं वदून घेण्यासाठीच सीता आणि गंगाने हे सगळं नाटक केलं होतं, कळलं का? दोघींनी माझ्याशी खोटे वागून माझ्या भीतीचा त्यांनी गैरफायदा घेतला. त्यासाठी मी त्यांना कधीच माफ नाही करणार आणि इज्जतही नाही देणार. माझ्याकडून हुशारीने त्यांनी सगळं खरं जाणून घेतलं. तसंच स्वतःच्या अक्कल हुशारीने तुम्ही कोण आहात हे त्या अरुणला सांगण्याचा प्रयत्न करते. यापुढे मी काहीही झालं तरी सुद्धा त्यांना मदत कधीच नाही करणार बाबा. आणि तुमच्याबद्दल मी कुणाला कधीही काहीही नाही सांगणार बाबा. त्यांनी माझी एवढी मोठी फसवणूक केली याचा बदला मी नक्कीच घेणार. अरुण ऑफिसला निघतायत, तू ये आणि त्यांना खरं सांग. आत्म्याचा खोटा नाटक करून मला घाबरवण्याचा प्रयत्न केलात ना बाबामध्ये आणि तुमच्यात काय फरक आहे? नाही वृंदा, ते तू तर काहीच बोलू नकोस. आता यापुढे मी तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत नाही करणार. माझ्या बाबांबद्दल तुम्हाला जे काही सिद्ध करायचं आहे ना ते तुमचं तुम्हीच करा. नाही वृंदा, मी वृंदा नाहीये, मालती आहे. माझा वेळ फुकट घालवू नका. सांगून ठेवते, बाहेर निघा इथून. निघा. सीता, मी जरा ऑफिसला जातो, संध्याकाळी नवरात्रीच्या पूजेला भेटू. देवसेनेला जरा सांगा. गंगा अग, अरुण अजून तुझ्याशी बोलत नाहीये. नाही, मागच्या वेळी तू
त्यांना न सांगता मंदिरात गेली होतीस म्हणून अरुण एवढे दिवस तुझ्याशी बोलतच नाहीयेत का? ते जरा जास्तच हट्टी आहेत. थोडे दिवस गेले की नॉर्मल होती. तू काही काळजी करू नकोस. तुला त्रास नाही होत याचा? मला आता ह्याची सवय झाली. नंदिनीला सगळीकडे शोधलं पण ती कुठेच सापडली. गुहेसारखं वाटतं. चला आज जाऊन पाहू. वेळेवर येऊन मला वाचवलं. कालचक्र आत्मधच आहे पण आगीचे निखारे ओलांडून तिथे कसं जाणार? काय सांगते ते ऐकून घे. तू काहीही सांगितलं ना तरी माझा निर्णय बदलणार नाही. तुमच्या आई बाबांचा खोटेपणा अरुणने स्वतः शोधला तर हा विषय पोलीस स्टेशन पर्यंत जाईल. आज सीताने आत्म्याचं नाटक करून तुला अरुणला सत्य सांगायला सांगितलंय. तुमच्या सारख्यांसोबत माझे बाबा जे वागतात ते मला चुकीचं नाही वाटत. जाऊन तुम्ही तुमचं काम करा. वृंदा मी
मी शिवानीला भांडी घासायला लावली म्हणून तू मला भांडी घासायला लावलीस आणि आता या वृंदाकडे तू आमची चौकशी सुरू केलीस. अजून पर्यंत तरी मी तुझ्याकडे दुर्लक्ष करत होते पण आता नाही करणार. तू माझ्या सोबत जे वागलीस त्याचा बदला मी घेणारच. तेलावरून घसरवून तुझा पायच मुडून टाकते. तेलावर पाय ठेवला तरी ही पडली कशी नाही बघूया. या तेलावरून ही घसरली कशी नाही. कदाचित तेल चांगलं नसेल बघूया. हे काय झालं? उठ उठ उठ. मला उचला. तू खाली कशी पडलीस? सांभाळून चालायचं ना. गंगा माझ्या सोबत जे वागली त्याचा बदला घेण्यासाठी तिला तेलावरून घसरवून तिचा पाय मोडायचं ठरवलं. ती त्यावर पाय ठेवून आरामात निघून गेली पण मी पाय ठेवला तर मीच खाली पडले. मग काय होणार? तेलावरून घसरवायचं, मिरचीची पूड टाकायची, या अशा फालतू आयडिया जर का काढल्या तर मग असंच होणार ना. एखाद्याला मारायचं असेल तर मग चांगलं प्लॅनिंग करावं लागतं. ये. मला नाही चालवत आहे, माझी कंबर दुखते. स्प्रे मारल्यानंतर बरं होईल. चल सावकाश सांभाळून आरामात. कडे बघते असं वाटतं. खरंच बघते की मला असा भास होतोय. हा
माझ्याकडे बघते. काय हो, तुम्हाला बघून जात येत नाही. अगं ती मूर्ती डोळे उघडून माझ्याकडे बघते ग, बघ ना, दिसलं? हो माझ्याकडे पण बघते. एवढं नॉर्मली कसं काय बोलू शकतेस? देवाच्या मूर्तीकडे पाहिलं की ती आपल्याकडेच बघते असं वाटत. एवढं पण माहित नाही तुम्हाला त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? कसले पुरुष आहात हो तुम्ही? चला जा. ऐको ऐको पाहिलं तरी मूर्ती आपल्याकडेच बघते असं मल्लिका सांगत होती, पण मला हे काही पटत नाही. ती मूर्ती नक्कीच माझ्याकडे बघत होती, आता देखील मला तेच दिसतंय. ती मूर्ती आणल्यापासून अशी डोळे उघडून बघते की आजच तिने डोळे उघडून पाहिले आहेत हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आत्ताच बघितलं पाहिजे. तरी भयंकर शक्ती घरात असल्यासारखी वाटते. कुठली शक्ती असेल बरं? होत रक्षण कर. खुश रहा, दीर्घायुष्य मिळू दे. गेल्या वाढदिवशी तुझ्या बाबांनी तुला फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या. या वाढदिवशी बाबा नसले तरी आपण त्यांच्या घरात राहतोय. तुझ्या भावाला अरुणला भेटून त्याचे आशीर्वाद घे बाळा. हा मामा बोला ना. ते म्हणजे हो बोला ना मामा. काय झालं बोला तरी. अरुण, आज आपल्या मालतीचा वाढदिवस आहे म्हणूनच आज ती तुझा आशीर्वाद घ्यायला आली. मालतीचा बर्थडे आहे का? आज मालतीचा बर्थडे आहे. कालच सांगितलं असतं तर आपण थाटात साजरा केला असता ना. ते तुला त्रास होऊ नये म्हणून नाही सांगितलं. अरे यात कसला त्रास, माझ्या बहिणीचा वाढदिवस मी पहिल्यांदा सेलिब्रेट करणार आहे. आज जेव्हा तिचा बर्थडे मी साजरा करेन तेव्हाच माझ्या मनाला सुद्धा शांती मिळेल आणि बरं सुद्धा वाटेल. तुला नक्कीच आनंद होईल, पण त्यामुळे पुढे काही प्रॉब्लेम होऊ नये असं ताईला वाटतं. असं का तुम्ही केलं? काही कारण नसताना सुद्धा तू मालतीला महागडा नेकलेस गिफ्ट म्हणून दिला होतास ना, मग आज तिचा वाढदिवस असल्यावर तू शांत थोडीच बसणार आहेस? मालतीच्या आनंदासाठी तू तिच्या नावावर तुझी संपत्ती वगैरे लिहून देशील
म्हणूनच ताईने तुझ्यापासून तिचा वाढदिवस लपवून ठेवायचं ठरवलं होतं. पण मीच ठरवलं की तुला सगळं खरं काय ते सांगायचं आणि म्हणूनच मालतीला बोलवलं तुझा आशीर्वाद घेण्यासाठी. असं का केलं तुम्ही आई? मालती आणि माझ्यासाठी तुझ्यासोबतचं नातं खूप महत्वाचं आहे. तू जर मालतीच्या नावावर संपत्ती लिहून दिलीस तर इथल्या माणसांना ते आवडणार नाही. त्यांनी आपल्याला वेगळं समजू नये म्हणून मी असे वागले. या जगात सगळ्यांना संपत्तीचा मोह असतो पण माझ्या ताईला नाती ही सगळ्यात महत्वाची वाटतात. माझ्या ताईच्या या अशा निर्मळ स्वभावामुळेच भाऊजींनी तिच्याशी लग्न केलं होतं. माझ्या ताईने जसं सांगितलं तसं संपत्ती वगैरे देऊन घरातल्या इतर लोकांना त्रास देऊ नको सारो. मालतीच्या बर्थडेच्या दिवशी मी तिला काही गिफ्ट देऊ शकलो नाही पण तुमच्या या मोठेपणासाठी मला काहीतरी करावंच लागेल. अरे अरे तू असं काही करू नको सारू. मी तर आता ठरवलंय, खूप लवकरच तुम्हाला अपेक्षा नसेल असं काहीतरी करणार आहे. तू एकदा ठरवलंस तर मग कोणी ते बदलू शकणार आहे का? तुला जे योग्य वाटतं ते तू कर. तुझ्या आनंदासाठी आम्ही त्याचा स्वीकार करू. हॅपी बर्थडे मालती. थँक्यू दादा.